by Satyam Developers. Bhumi Petnekar endorses this exclusive project at the heart of Khargar that enhances the living experience of the discerning Khargarite. Truly next level. मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणातील सगळी स्वरांच्या अध्यादेश अंमलबजावणीसाठी राज्यभरात रस्ता रोकोची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व येथील चक्की नाका परिसरात मराठा समाजाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रस्ता रोको करू दिला नाही. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षण मिळाले नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षा मोठे आंदोलन करू असे आंदोलकांनी सांगितले आहे. आणि तिन्ही वेळा हायकोर्ट आरक्षण टिकतं पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि आता इथेच होणार आहे याची आम्हाला आणि आमच्या नेत्याला खात्री आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे. आता आमचा नेता फक्त एकच, फक्त जरांगे पाटील. ते जर सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच धोरण. बाकी कुठले आम्हाला कोणती गरज नाही. आता आम्ही कोणत्या नेत्याला मानत नाही आहे, कोणत्या सरकारला. आमचं सरकार फक्त जरांगे पाटील सरकार, कारण त्यांनी ठरवले त्याप्रमाणे होईल. त्यांच्या आदेशाप्रमाणे आज शांतीने आंदोलन करतो आहे. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळेश्वर याची अंमलबजावणी 100% झालीच पाहिजे. तो मुद्दा होत नसेल तर आम्हाला हे आरक्षण मंजूर नाही आहे. तुम्ही कुठले किती असं म्हणते आम्हाला काही गरज पाहिजे नाही आहे. आम्ही आता सांगतो तुमचं हे आरक्षण 100% फसवं आहे हे तुम्हाला 2-3 मग समजेलच. फक्त एकच शॉट पण लावून देणार आम्ही आणि जोपर्यंत आम्हाला सगळेश्वर मुद्दा अंमलबजावणी होत नाही आहे तोपर्यंत आंदोलन हे चालूच राहणार आहे. आधी सुरुवात आहे फक्त आणि 29 नंतर हे आंदोलन अधिक तीव्र होईल. पण ते शांततेमध्ये असेल, कुठल्या प्रकारला हानी होणार नाही, कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. आणि यालाही चॅलेंज दिलेलं कोर्टामध्ये आणि अजूनही चॅलेंज दिले आहेत. जसे गुणवत्ते सदावसारखे माणसं आजही आहेत तयारीमध्ये आणि हे कोर्टात गेलेत. मला आम्हाला गॅरंटी आहे का हे फक्त फेल होणार आरक्षण. तर आम्हाला फक्त